आपल्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी ट्रॅव्हलायजे चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत माहीत नाही, पण आवाज तर छान वाटतोय. चालू झालंय ट्रेकिंग, आपले मित्र पुढे चाललेत, मागे राहिलोय. थोडस ही बॅग वगैरे पहा तुम्ही, एवढी मोठी बॅग, त्याच्यासोबत पाणी. कारण 3 ते 4 तास आपल्याला कंटिन्यू चालायचंय आणि त्यामुळं पाण्याची गरज भासणार आहे नक्कीच. हे सर्व मित्र आहेत माझे, आम्ही चाललो. आता हा डोंगर आपल्याला चढायचा आहे पूर्ण. चाललोय आपण सर्व सगळे. आणि इकडे कोणी पाहिलं का? महेशला ओळखत असाल तुम्ही? नेहमीच असतो इंद्रजीत बरोबर, माझ्याशिवाय एकटं जातच ते कुठे. तो विचार आहे कोकणगडा पाहण्याचा, पण आता पाहू जर वेळ पोचलो तर, नाहीतर मग उद्या सकाळचंच. जर मॅपवर तुम्ही पाहिलं, हा पूर्ण व्ह्यू हरिश्चंद्रगडाचा आहे आणि आपण ट्रेकिंग कसं केलं त्याचा हा पूर्ण मॅप आहे. तर आत्ता आपण आहोत खिरेश्वर या गावात. पुढं पुढं गेल्यावर आपल्या ट्रेकिंगला सुरुवात. पहा रस्ता कसा छोटा होत चाललाय आणि उंच उंच. दम लागलाय. आम्ही 10-12 मित्र त्या ठिकाणी चाललो आहोत. आम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आम्ही आमच्या सोबत घेतलेल्या आहेत, कारण वर खाण्यापिण्याच्या गोष्टींशिवाय काहीच भेटू शकत नाही. थोडं चढून आल्यावर या ठिकाणी आता वेळ आहे ती सरबत पिण्याची. या जंगलातून जात असताना तुम्हाला विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे, फुले आदी गोष्टी पाहायला भेटतात. आता प्रवास जंगलातून आहे म्हणजे जंगली प्राणी सुद्धा असणारच, पण लोकांच्या नेहमीच्या जाण्यायेण्यामुळे तसेच स्थानिक लोकांच्या वास्तव्यामुळे जंगलात प्राणी सहसा पाहायला भेटत नाही. पक्ष्यांचा आवाज येतो. कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत माहीत नाही, पण आवाज तर छान वाटतोय. फुल जंगलाचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी मिळतोय. गिधाडांचा आवाज वाटतोय. तो महेश बोलतोय, गिधाड असावेत. गिधाड माहिती आहेत तुम्हाला? या ठिकाणी असे मध्ये मध्ये स्टे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरबत, चहा अशा गोष्टी भेटू शकतात या ठिकाणी. आणि तुम्ही या ठिकाणी विश्रांती घेऊ शकता थोडीफार, कारण यापुढे जो सुरुवात होणार आहे ज्या मार्गाची तो फार कठीण आहे आणि चढायला त्रास होतो फार. त्यामुळे या ठिकाणी सगळे ट्रेकर्स येऊन थोडे रिलॅक्स होतात, रेस्ट घेतात आणि त्याच्यानंतर पुढचा जो मार्ग आहे तो चढायला सुरुवात करतात. आत्तापर्यंत आपण 1.5 किलोमीटर अंतर चालून आलो आहे. 1.5 तासापासून 1.5 किलोमीटरच अंतर चालून झालं आहे. साधारण 2.5 किलोमीटर पर आवर या वेगाने आम्ही चालतो आहे. मध्ये मध्ये येताना रेस घेतली, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला, पण ठीक आहे, रेस पाहिजे.
नसेल तर मग तुम्ही एकदम एवढं अंतर चालू नाही शकत. आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी बसलोय या साईडला नगर पुणे जिल्हा आणि या साईडला नगर जिल्हा आणि या ठिकाणाला जे नाव आहे ते तोलारखिंड असं नाव आहे या खिंडीला. वाघदरी पण बोलतात या ठिकाणी. हे जे शिल्प आहे याच्यावरून याला वाघदरी असं बोलतात. हे पा आपण आता या ठिकाणावरून आलो आणि या तोलारखिंडीत थांबलो आणि आता पुढे जायचं आहे ते आपल्याला ही खिंड चढायची. ही खिंड चढायला फार अवघड आहे. याच ठिकाणी ट्रेकर्सला थोडासा त्रास सहन करावा लागतो. ही जी खिंड आहे ती चढायची आपल्याला. चढण्याची वाट आहे ती थोडी अवघड आहे हे तुम्हाला पाहिल्यावर कळेल. पण मित्रांनो हा जेवढा रस्ता तुम्हाला चालायला चढायला सोपा वाटतोय तेवढा सोपा नाही. तिकडे जायचे गडाकडे जाणारी ही वेडीवाकडी वाट आपल्याला गडापर्यंत घेऊन जाते. तिकडे जायचे चालत. मित्रांनो या ठिकाणावरून हे पहा दृश्य जे सभोवतालचं जे दृश्य आहे ठिकाणी गारवारा लागायला सुरुवात झाली. चला जायचं पुढे. या ठिकाणावरून आलो आपण. तुम्हाला एक जाणीव होईल अशा प्रकारचा रोड आहे. वरती पोहोचल्याचा आनंद व्यक्त करतात येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाजाचा सराउंडिंग तुम्हाला या ठिकाणी फील होतोय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक नंबर. थोडासा भयानक आहे रस्ता चालायला. तुम्ही जर नीट चालून आलात तर चालू शकता. तणाव आहे आपल्यासोबत. तसं हरिश्चंद्र गडावरती यायला 4 ते 5 मार्ग आहे. त्यातला आपण सगळ्यात लांबचा मार्ग निवडला आहे तो म्हणजे खिरेश्वरचा. टोलार खिंदीमधनं वाघदरीच्या कातळावरनं सरळ वर चढाई करून आपण दुसरा डोंगर चढतो आहे. आम्ही हा मार्ग का निवडला याच्या मागचं कारण असं की आम्ही या हरिश्चंद्रगडाच्या डाव्या साईडला राहतो म्हणून आम्हाला तो त्या साईडचा मार्ग जवळ आहे म्हणून तो मार्ग. बाकी भंडारदारा साईडने पण लोक येतात. एक नळीची वाट त्या मार्गाने पण रस्ता आहे येण्याचा. जुन्नर दरवाजा आणि एक जुन्नर दरवाजा या ठिकाणावरून पण येतं. असे 3-4 मार्ग या ठिकाणी तुम्हाला यायला आहेत.
चालू आहे आता. दिसायला हा जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. हे पा आणि हे पा वर गेलेले फार उंच आहे. आता आपल्याला याच्यावरनं वर चढायचं. या ठिकाणावरून एक तास लागणार आहे. अजून आलेले ट्रेकर्स करून समजतंय म्हणजे मंदिरा जवळ जायला आपल्याला पूर्णतः अंधार होणार आहे. डेंजर असं उतरायलाही तेवढंच अवघड आहे आणि चढणही तेवढीच अवघड आहे. कशा प्रकारची जी चढण आहे थोडाही पाय सरकला तर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. कोण म्हणत थोडासा थंड वारा लागायला सुरुवात झाली. उंचावर जस जसं येऊ आपण फायनली बऱ्यापैकी वर पोहोचलेलो आपण. हे पा तिकडे मित्र दिसतात. या ठिकाणी जायचंय. निंबू सरबत चहा घेणार का? निंबू सरबत चहा ताक पाणार कोणी? ताक निंबू सरबत चहा. या ठिकाणी जरा सकल भाग आपल्याला लागलेला आहे आणि या ठिकाणावरून जे दृश्य दिसतंय पिंपळगाव जोगा धरण ते पूर्णतः तुम्हाला दिसतंय. आता आपण पूर्णतः चढून आलोय आणि अशा छोट्या मोठ्या टेकड्या आपल्याला चढून जायचं त्याच्यामुळे या ठिकाणी थोडासा दम लागत नाही. आणि आता काय झालंय, आता सूर्य मावळलाय आणि थंडी वाढली त्याच्यामुळं घाम पण येत नाहीये, दम पण लागत नाहीये. त्याच्यामुळं आता जरा प्रवास करायला चांगलं वाटतंय. कुकीज सॉफ्ट केक वगैरे आम्ही सर्वांनी आणले होते आणि या ठिकाणी खाले थोडस एनर्जी आमची लॉस झाली होती ती रिकवर होण्यासाठी या सर्व गोष्टी होत्या. बरं, त्यासोबत जे आमचे बिस्किटचे वगैरे जे पुडे आहेत म्हणजे जे प्लॅस्टिक आहे ते सोबत आम्ही तो कचरा या ठिकाणी न करता तो सोबत घेणार आहे. आपण कोणत्याही ठिकाणी गेलात तर हे लक्षात ठेवा, त्या ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी थोडंसं प्रयत्न करा. आपण जो आणलेला कचरा आहे तो आपल्या सोबत घ्या आणि आपण जेव्हा बाहेर जाल तेव्हा डस्टबिन वगैरे त्या ठिकाणी ते टाकून द्या.
थोडी जी एनर्जी रिकवर झाली, आम्ही भरपूर चढून आलोय. आता थोडासा वेळ राहिलेला आहे, सूरज आहे सोबत, आता पोहोचणार आहे आणि सायंकाळ पण झाली, थंडी वाजायला सुरुवात झाली याच ठिकाणी. आम्हाला वाटलंच होतं पण आम्ही पूर्ण तयारीने आलोय या ठिकाणी, त्यामुळे थंडी वाजण्याची काही भीती नाही आहे. आणि वर आता शेकोटी वगैरे करून पिठलं भाकरी खाण्याचा प्रोग्राम आहे, म्हणजे तो एन्जॉय करणार आहे. आणि उद्या सकाळी 4 वाजता कोकणकडा पाहायला जाणार आहे, त्या ठिकाणी दिसणारं जे सुंदर दृश्य आहे ते दाखवणार आहे उद्या. मग चला आता पुढे अंधार होईल, अंधारात व्हिडिओ बनवायला भेटेल नाही भेटेल. अंधार पडल्यामुळं थोडस दिसत नाही, पण टॉर्च वगैरे सोबत आणल्यामुळं फारसा त्रास होत नाहीये. जेवण करतो आणि सगळे या ठिकाणी मित्र बसलो आहोत, दिसत नाही. या ठिकाणी आम्ही जेवण केलेली आहेत, राईस डाळ आणि भाजी वगैरे आणि ह्या भाकरी चुलीवरच्या भात आणि ह्या चुलीवरच्या अशा भाकरी. या काकूंनी एक नंबर जेवण बनवलं. कसं वाटतंय जेवण? जेवण एकदम मस्त, घरच्या सारखं होतं. पूर्ण जेवण पण स्वाद मस्त, ठेचा मस्त केला मिरचीचा. मिरचीचा ठेचा खूपच भारी होता, सगळ्यांनाच आवडला. हे बटाटा वाटाणा याचं कालवण आहे, मस्त झणझणीत झाले सगळ्यांनी. भाकरी बरोबर खाल्लं, दाळ भाती आणि हा ठेचा. म्हणजे तुमच्या आता जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही, पण एवढं सुंदर जेवण होतं. तर आम्ही याच ठिकाणी आज संध्याकाळी झोपण्याचा प्लॅन आहे. याच ठिकाणी आम्ही झोपणार आहोत, आम्हाला छोटीशी रूम भेटली. आम्ही आता झोपतो, उद्या उठायचं. लोक, गुड नाईट. गुड नाईट.